विद्यार्थ्यांना सर्व नमस्कार ज्ञानवंदन इन शिकर आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिवसापर्यंत जेवढ्याही इम्पॉर्टंट पंधरा तालुक्यामुळे आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत लक्षात घ्या जेवढेही अपकमिंग एक्झाम आहेत त्यांसाठी आजचा व्हिडिओ उपयुक्त असणार आहेत चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून विद्यार्थ्यांना व्हिडिओला लगेचच लाईक करत आहे तर विद्यार्थ्यांना व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक नारळ दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन सप्टेंबरला विद्यार्थानं जागतिक नारा दिन साजरा केला जातो आणि विद्यार्थानं ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत एक्झाम पूर्वी रिव्हिजन करण्यास तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये भारतातील टॉप टेन सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीमध्ये खालील कोणती कंपनी समाविष्ट नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये जीएसटी महसूल किती गोळा झालेला आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक पॉईंट त्रेचाळीस लाख कोटी इतका जीएसटी महसूल गोळा झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर वसुधा गुप्ता योग्य उत्तर आहे नेक्स्ट फिफा अंडर सेव्हन्टीन महिला विश्वचषक स्पर्धेत प्रथमच व्हिडिओ असिस्टंट रेफरी फी ए आर तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल ऑक्टोबर दोन हजार विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे तर ऑप्शन क्रमांक सी भारत हे आहे नेक्स्ट अलीकडे चार महिन्यांच्या कालावधीसाठी ओ एन जी सी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला तर ऑप्शन क्रमांक ए अलका मित्तल योग्य उत्तर आहे नेक्स्ट एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत राष्ट्राने राष्ट्रीय पोषण माह दोन हजार बावीस चा हा कितवा माह आयोजित केला आहे तर ऑप्शन क्रमांक बी पाचवा विद्यार्थी मित्रांनो हा राष्ट्रीय पोषण माह असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो तोच वारसा जो प्रश्न आहे त्याला आपण फक्त स्प्लिट केलं तर एक ते सात सप्टेंबर योग्य उत्तर आहे नेक्स्ट आठ पॉईंट बत्तीस टक्के महागे दरात कोणते राज्यावर आहे म्हणजे ज्याचं इन्फ्लेशन रेट विद्यार्थी मित्रांनो आठ पॉईंट बत्तीस टक्क्यांपर्यंत गेला आहे तर ते राज्य कोणतं तर तेलंगणा हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक को दहा कोणत्या राज्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रामीण परसातील पिग्री योजना सुरू केली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघालय तर मेघालय मेघालयाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या मेघालय राज्याची निर्मिती एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला झाली आहे राजधानी आहे शिलाँग सर्वात मोठे शहर आहेत शिलाँग जिल्हे आहेत बारा विधानसभेच्या साठ जागा आहेत लोकसभेच्या दोन जागा आहेत राज्यसभेची एक जागा आहेत भाषा आहे खासी त्यानंतर प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे बालफक्रम राष्ट्रीय उद्यान त्यानंतर नोकरीक राष्ट्रीय उद्यान आणि मेघालय विद्युती मित्रांनो या ठिकाणी आहे तसेच लोकनृत्य आहेत नोंग क्रेम लाहो त्यानंतर मुख्यमंत्री आहेत कॉनराड कोंकल संगमा आणि राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा कोणत्या राज्याच्या शिक्षण विभागाने समर्थ हे ई गव्हर्नन्स पोर्टल सुरू केले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड तो उत्तराखंड आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या उत्तराखंड राज्याची निर्मिती नऊ नोव्हेंबर दोन हजारला झाली आहे राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे डेहराडून राज्यसभेच्या तीन जागा आहेत विधानसभेच्या सत्तर जागा आहेत लोकसभेच्या पाच जागा आहेत राष्ट्रीय उद्यान आहेत गंगोत्री राष्ट्रीय उद्यान गोविंद पाश्व विहार जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान राजाजी राष्ट्रीय उद्यान त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क त्यानंतर लोकनृत्य कोणता प्रसिद्ध आहे तर गरवाली हा विद्यार्थ्यांनो उत्तराखंडमधील प्रसिद्ध लोकनृत्य आहे मुख्यमंत्री आहेत श्री पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहेत बाळ राणी मौर्य नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा दोन हजार बावीसच्या जागतिक वरिष्ठ चॅम्पियनशिपसाठी निवडलेले स्टार भारतीय कुस्तीपटू कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे फार्मास्यूटिकल कंपनी भारतातील पहिली गर्भाशयाच्या कर्करोगाची लस लाँच करणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा तेजस मार्क टू फायटर जेट्सचे उत्पादक कोणती संस्था करणार आहे विद्यार्थ्यांनो हा थोडा फसवा क्वेश्चन आहे तर लक्षात घ्या काही विद्यार्थी डीआरडो सिलेक्ट करू शकतात परंतु लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एच ए एल म्हणजे हिंदुस्थान एविएशन लिमिटेड सॉरी हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी फंड ने कोणत्या देशाला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी युएस डॉलर दोन पॉईंट नऊ अब्ज कर्ज देण्याचे मंजूर केले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीलंका या देशाला कर्ज मिळणार आहे दोन पॉईंट नऊ अब्ज यू एस डी डॉलर तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण पंधरा प्रश्न बघितले कमी वेळात सर्व प्रश्न बघण्याचा आपण प्रयत्न केला आहे तुमच्यासाठी विधातनो होमवर्क म्हणून प्रश्न आहे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे नावे विद्यानो खाली कमेंट करायचे आहे तसंच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून द्या आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक आणि हे टार्गेट अचूक करण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत करू शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आपले जेवढेही फ्रेंड सर्कल आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजर असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे तसंच दैनंदिन चालू घडामोडी आणि याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही करंट अफेअर्स मराठी ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसंच आपण कोणत्याही विषयाची तयारी करत असाल तर लक्षात घ्या आपल्या चॅनलवर डिफरंट प्लेस केल्या आहेत एकदा चॅनलच्या प्लेसमध्ये जा ज्याही विषयाची तयारी करायची असेल ती पर्टिक्युलर प्लेस निवडून तुम्ही त्या विषयाची विद्यार्थ्यां तयारी करू शकतात तर विद्यार्थ्यांना या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत जाता जाता एकच गोष्ट सांगेल आपण सर्व अमेझिंग आहात सातत्य ठेवत अभ्यास करत राहा तुम्हाला यश नक्कीच भेटेल थँक्यू